असं वाटलं होतं की सामना हातामधून निसटते की काय, आणि त्या कुशल मुवमेंटला तुम्ही येऊन चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजेता घोषित केलं, काय सांगाल या मॅचबद्दल? मला वाटलं होतं मी मॅच काढेन आणि बंटी पण माझ्यासोबत होता म्हणून मला काय वाटलं नाही खेळायला, पण मी खेळ दाखवला, त्यांनी पण खेळ दाखवला, चांगली खेळला, म्हणजे लास्टच्या मॅचला 18 धावपळ होत्या, त्यांनी एकट्यानी काढल्या, चांगलं का? तर आपण सामना जिंकला, आपले संघ मालक देखील आपल्या समवेत आहेत, तर भुगवेक इलेव्हन संघाच्या माध्यमातून आपण काय सांगाल आणि या WPL बद्दल काय सांगाल, जे आमचे परेशभाई पाटील यांच्या स्वप्नातील आपण नाईट रजनी पाहतोय त्या मॅचबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि सर्वांना नाईट रजनी खेळायला भेटते म्हणजे खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. विलास पाटील यांच्या गाडीची चावी कोणाजवळ असेल तर लवकर द्या. पुन्हा एकदा जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये भेट. तर विलास भाऊ पाटील यांच्या गाडीची चावी कोणाकडे असेल ते आपण तात्काळ द्या. तर आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान अडीशेट पाटील खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा मनमुराद ते आनंद लुटत आहेत. उद्या खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून सर्व मंडळासाठी खाद्य भ्रमंतीचा आस्वाद असेल. लक्ष वेधू या मॅच कडे. बालचंद्र पाटील सरांचा इशारा येतोय, गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला चेंडू मार्गस्थ बॉलिंग ट्रॅक वरती तेजस मुकादम. पहिला बॉल धाकड फटकार राहिलाय, त्या ठिकाणी सज्ज होते शतररक्षक हजी बालाशेख आणि त्यांना चकवा दे, चेंडू जातो सीमा पार, मिळतील एकूण चार चौकार. थँक यू डीजे. रितेश शेडगे आपण कुठे असाल तर आपण मंचका समोर या. पहिल्या बॉल वरती आपण पहिला धमाकेदार फटका पाहिला, पाचच्या रात्रीमध्ये जास्तीत जास्त वेळ हा खर्चिक झाला आणि हे पाहता मात्र आपण खऱ्या अर्थानं सहकार्य करणं सुद्धा गरजेची बाब आहे. नाईट स्पर्धा म्हटली तर मोठा खर्च असतो. पा विलास भाऊ पाटील यांची चावी कोणाकडे असेल तर ती तात्काळ आपण द्या. पहिल्याच बॉल वरती धमाकेदार असा आपण फटका पाहिला, चार रन, एकूण चार षटकांची लढत आहे आणि पहिली सलामीची जोडी बॅटिंग मार्क वरती छान तरीकीकडे मोशीम शेख बॅटिंग मार्क वर. ओहो नटखटादा धमाकेदार हा फटकार राहिलाय, चेंडू जातो सीमा पार, बॅक टू बॅक लगातार दोन चौकार. झेंडा तो लावी लान माझे एक वीरा आईचा एक वीरा. थँक यू डीजे. तर इम्तियाज भाई शेख यांच्या माध्यमातून पाठोपाठ तीन षटकार, एकूण कॅश प्राइज बाली 2000 रुपये. प्रहार प्रहार दमदार रात्री सामने दाखवतो गोलंदाजाला आणि पाठोपाठ तीन मोठे फटके हा येतोय षटकार. पहा पण दोस्ती दोस्ती इलेव्हन अगेन्स्ट खेळत असताना सोहम इलेव्हन हे आपण दोन ताकदवर संघ पाहू शकता. पहिल्या तीन चेंडूमध्ये वेगवान धावसंख्या येते एकूण 14 रन. सद्दामजी गज्जू यांच्या माध्यमातून कॅश प्राइज पाठोपाठ दोन षटकार, 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे चार नामक खेळाडूसाठी. चांगले फटके तो सध्याच्या घडीला सिद्ध करतो परंतु तेजस मुकादम कमबॅक करू शकतो. तेजस मुकादम वरती पुन्हा एकदा प्रहार, इथे विकेटच पतन, शतररक्षक त्या ठिकाणी सज्ज असतील, चांगला झेल तिथे कन्वर्ट केला आणि पहिला दे धक्का दोस्ती दोस्ती इलेव्हन टीमला. कुणालनं चांगला झेल पकडला, खेळाडू बाद होतो चांद.
सर्दी खांसी ना मलेरिया हुआ ये गया यारों इसको दोस्ती दोस्ती विरोधात खेळतो सोहम इलेवन दोस्ती संघाचे संघ मालक कय्यूम शेख कर्णधार मोशीम शेख कोच आहे संतोष वलपकर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतो सोहम इलेवन संघ मालक नितीन शेठ भोईर कर्णधार तेजस मुकादम कोच आहेत भगवान सांगडे खऱ्या अर्थाने एक चांगल्या दर्जाची ही लढत मात्र पाहायला मिळते शेर दिलचे शेर दिल आयोजक खऱ्या अर्थाने इम्तियाजभाई शेख सुद्धा या मॅचचा मनमुराद आनंद लुटतायत एक चांगल्या दर्जाची एक दर्जेदार आपण स्पर्धा पाहता डब्ल्यू पी एल ओहो स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते अलीकडच्या चंडूकडून एक विकेटचं पतन पाहिलं आणि रोहित त्यानंतर तात्काळ डॉट बॉल अवित भोईर इकडे धावसंख्या वेगवान होताना पाहिली एकूण एक गडी बाद 14 रन गोलंदाज तेजस मुकादम तयार खऱ्या अर्थानं तळोजा एम आर डी सी मध्ये सर्वाधिक लांब लचक रनअप असलेला खेळाडू तेजस मुकादम एक चांगल्या दर्जाची दमखम दाखवणारा एक स्टार क्रिकेटपटू आहे वाबुंज टीमचा आणि या गोलंदाजा विरोधात चांदनं ज्या पद्धतीनं फटके खेळले त्या चांदला मात्र तात्काळ शांत केलं ही खासियत आहे तेजस मुकादमची अगली पेशकश लॉन्ग लेग फाइन लेग च्या मधोमधून चंडू जाईल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत दमदार बॅटिंग इथे जारी होती येतोय चौकार प्रणित माळी यांच्याकडून कॅश प्राइज आहे भूषण साठी पाठोपाठ लगातार तीन षटकार एकूण कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे बॅटिंग मार्कवरती भूषण दाडावकर येता क्षणी आक्रमक होतो आणि एकूण 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते दोस्ती दोस्ती 11 टीमची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 18 रन एक उत्तम दर्जाचं आयोजन श्रीमलंगड स्पोर्ट्स वावंजे आयोजित वावंजे प्रीमियर लीग 2023 खऱ्या अर्थानं सोनू न भूतो न भविष्य अशा दर्जाचं हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं एखाद्या गावाकडून नाईट स्पर्धेचं आयोजन होणं हा महाराष्ट्रातील हा पहिला भीमपराक्रमी तर म्हणेन वावंजेकरांचा आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ प्रेरणास्थान आमचे अध्यक्ष डब्ल्यू पी एल सन्माननीय श्री परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा रंगारंगी सोहळा याची देई याची डोला गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा श्री कृष्णाबुवा पवार रायगडाचं भूषण आहे मित्रांनो आणि उपाध्यक्ष डब्ल्यू पी एल त्यानंतर श्री एकनाथदा पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत बाबंजे सल्लागार डब्ल्यू पी एल आनंदजी वलपकर चिटणीस आहे डब्ल्यू पी एलचे आणि भरत शेठ गोंधळी सेक्रेटरी डब्ल्यू पी एल यांच्या माध्यमातून दमदार पद्धतीचं आयोजन पाहायला मिळतं विलास पाटील यांचंही कार्य चांगल्या पद्धतीनं राहिलंय 40 प्लसच्या माध्यमातून अजून एक येतोय दमदार फटका 4 रन लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए लिखे जो खत तुझे वो तेरी थैंक यू डीजे कमेंट्री बॉक्स मध्ये लिखापट्टी पाहायला मिळते कल्पेश पाटील नागाव खूप लांबून ते बिलॉंग करतायत आणि या डब्ल्यू पी एलसाठी कल्पेशी खूप मेहनत राहिली आहे ओहो धाकड फटका डीप मिड विकेटला झेल होऊ शकतो सक्सेसफुल झेल अप्रतिम झेल पकडलाय कुणाल बेमिसाल कमाल झेल पकडतो दुसरा दे धक्का दोस्ती दोस्ती इलेवन टीमला आणि खेळाडू बाद होतो संघाचा संघनायक मोशीम शेख Yeah.
कसा खेळाडू मोशीम बाद झाला, त्यांचे मेंटर बाली इशारा करतात की आता कोण येणार। ही आहे कमाल डब्ल्यू पी एल ची, कारण इथे पैशाला महत्व नाही आहे, इथे ट्रॉफीला महत्व आहे। कारण एका ट्रॉफीसाठी इथे झगडत आहेत, लढत आहेत, रणझुंजार कार्य पाहायला मिळतं। लक्ष वेधूया मॅचकडं। एकूण धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळते, एकूण 22 रन, मॅजिक आकडा पाहायला मिळतो 2-2-2। 22 धावा, 2 गडी बाद, दुसरं षटक मार्गस्थ, आणि दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक किंग कार्य करावं लागेल। नितीन शेट भोईर यांच्याकडून कुणाला 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे। संघाचे संघ मालक पापन सोहमसुद्धा आपण या स्पर्धेमध्ये पाहतो, आणि सोहम या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतो। नितीन शेट भोईर यांचे सुपुत्र सोहम स्मित हर्ष त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो, आणि त्यांचा संघ पुढच्या दिशेनं मार्गस्थ होण्यासाठी एक लगबग करतोय, परंतु फलंदाजी आता आक्रमकतेनं होणं गरजेची बाब आहे। 2 गडी बाद, 22, बॉलिंग ट्रॅकवरती खेळाडू येतो आशिफ पठाण। इरफान पठाण स्टाईल गोलंदाजीची आखणी या खेळाडूला इथे करावी लागेल। गोलंदाज तयार, प्रहार पाहायला मिळतो, लाँग ऑफच्या दिशेनं चेंडू जाईल, ब्लॅक स्किनला चेंडू टच होतो, मिळतील 4 रन, चौकार। थँक्यू डीजे। एकूण धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतं 26। फलंदाज बॅटिंग मार्कवर कामया पारी खेळतो, कामिन शेख हा पण खेळाडू पाहू शकाल इनाईट नंबर 4 वरती, ज्याची वर्णी लागली आहे। कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण शांतता पाहिला, हा इशारा असेल आयोजकांकडून। शिवा तुम्ही काय करता, शिवा मावा खातो। इथे प्रहार, दमदार फटकेबाजी, लाँग लेगच्या दिशेनं चपराक, मिळतील 4, डब्ल्यू पी एल चौकार। उद्या अडिशन पाटील बाबा किंग यांच्याकडून 2 कोंबडे कॉमेंट्री बॉक्स साठी देणार। लक्ष वेधू या मॅच कडे, गावठी कोंबडे मिळतील, त्याने आज गपचूक खाले। लक्ष वेधू या मॅच कडे, कारण आमचे आधारस्तंभ आहेत अडिशन पाटील यांच्या माध्यमातून। खऱ्या अर्थानं परेशभाई पाटील यांचं आयोजन सक्सेसफुल पाहतो। सुंदर फटकेबाजी, स्क्वेअर कट फटकार राहिलाय, आणि त्यात नंतर येतो एक धमाकेदार डब्ल्यू पी एल चौकार। शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। थँक्यू डीजे अनिप शेख जे नेरल वरून येत आहेत, त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतो। मी उपाध्यक्ष कृष्णाबुआ पवार यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। शाबीर गाजी, काल खऱ्या अर्थानं अप्रतिम डान्स पाहिला आपण काजी यांचा। तर एकूण 2 गडी बाद, 10 स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतायत, एकूण 34। 2 षटकांचा कार्यकाल समाप्त होताना पाहिल्या दोस्ती इलेव्हन टीमनं चांगल्या दर्जाची धावसंख्या बनवली आहे, त्यांच्या अगेन संघ पाहायला मिळतो। नितीन शेट भोईर यांचा सोहम इलेव्हन, आणि सोहम इलेव्हनला आता मात्र दमखम साध्य करावी लागेल। गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज इथे पाहायला मिळेल, अक्षय खैरे या गोलंदाजाचा वापर केलाय खेळाडू तेजस मुकादमनं। पहिला चेंडू मार्गस्थ, बहार दस्त पद्धतीनं चेंडूची मात्र सफर राहिली आहे, एक धाव प्राप्त होतीये।
आणि एक या धावसंख्येवरती समाधान मानावा लागतो. फेकी थोडीशी चुकीची राहिली, परंतु बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावत आहेत आणि तात्काळ मात्र चेंडूची तिथे अडवणूक केली जाते. राखीव खेळाडू तुम्हाला नावं ठाऊक असणे गरजेची बाब आहे. गोलंदाजीच्या बोहल्यावरती अक्षय खैरे, पहिल्याच बॉलवरती एक धाव तो खर्ची करतो. एकूण धावा स्कोअर कार्डवरती 2-35. जाग्यावरून फटका टोलवण्याचा प्रयत्न होता पंच बाळचंद्र पाटील सरांचा इशारा येतो. व्हाईट बॉल, धावसंख्या एक नाकार घेईल. सतीश शेट पाटील आता खुश आहेत, कारण त्यांचा संघ विजय रथावरती स्वार आहे आणि लगातार 4 वर्ष ज्यांचे आपण दमखम पाहिली असं आपण ऋग्वेद ऑरियर्स या संघाचा डंका पाहिला. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन लेंथमध्ये बिघाड पाहायला मिळते. पाठोपाठ लगातार 2 चेंडू मात्र इथे व्हाईट बॉल आणि इथे मात्र सुधारणा कराव्या लागतील. प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण लाईव्ह स्वरूपामध्ये पाहू शकाल. जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी हे गमक आहे जितू गोंधळे यांचं. गोलंदाज तयार, थोडासा अडखळत खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंटच्या डोळीवरून हा फटका टोलवला आहे आणि तिथे मात्र सीमा रेषे नजीक चेंडूची अडवणूक पाहायला मिळते. आता धोका होता आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये घरवापसी केली जाते. स्कोअर कार्डवरती धावसंख्या एकूण पाहायला मिळेल दोस्ती दोस्ती 11 टीमची. सोहम 11 संघाच्या अगेन्स्ट एकूण धावा गुणतालिकेवरती रुजू होत असताना दोस्ती दोस्ती 11 टीमच्या एकूण धावा 39. आता धावसंख्येला मात्र रोखलंय, धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न राहिलाय आणि तो मात्र सक्सेसफुल प्रयत्न तेजस मोकादमच्या माध्यमातून अक्षय खैरे करतो. सुंदर फटकेबाजी, चांगली चपराक, दमदार फटका, फिल्डिंग खराब, मिळतील 4 चौकार. आक्रमकतेचं उदाहरण मात्र स्पष्ट केलं जात. धावसंख्या वेगवान व्हायला आता सुरुवात झाली. एकूण 2 धावा स्कोअर कार्डवरती 43. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि या षटकातील एकूण चेंडूंची फेकी पाहिली आपण 3 चेंडू अद्याप शिल्लक असतील. अक्षय तयार, अक्षयवरती चपराक लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु फळी चेंडू यांच्यामध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि डॉट बॉलची समाप्ती. भगवमय वातावरण, CM चषक वावनसी प्रीमियर लीग 2023 दमदार पद्धतीचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. पुन्हा एकदा अडखळत खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका पाहायला मिळतो फक्त एकच. आता पूर्णपणे बांधून ठेवले. इकॉनॉमिकल स्पेल काय असतो हे त्यानं सादर केलं. पहिल्या षटकामध्ये आपण तेजसला पाहिलं, एकूण धावा त्यानं खर्च केले 18. त्यानंतर अशी पठाण धावा खर्च केल्या 16, परंतु अक्षय खैरेनं तात्काळ कमबॅक केली. खासियत आहे अक्षय खैरेची आणि एकूण चेंडू सफर होत आहेत 5. अंतिम चेंडू मार्ग असते 10 5 चेंडूमध्ये त्यानं सफर केल्यात, परंतु हा चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे. समोर बॅटिंग मार्कवरती भूषण आक्रमक होतो, दमदार फटका लेट कटचा, त्याच्यावरती मोहर येतोय 4. सासूने केली पाटी ना जाव या कला तुझी खोटी, या कला तुझी खोटी. सासूने केली पाटी ना जाव या कला तुझी खोटी, जाव या कला तुझी खोटी. वा क्या बात आहे दोस्ती दोस्ती 11 चे प्रेक्षक मात्र आता मात्र तालावरती थिरकतायत. ज्या पद्धतीनं आता धावसंख्या वेगवान व्हायला सुरुवात होतीये, एकूण षटक समाप्त झाली 3 धावा स्कोअर कार्डवरती एकूण 2-48. सतीश शेट पाटील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल, बाबा किंग RD शेट पाटील रायगडचे नामवंत वसतात, ज्यांच्या तालमीमध्ये अनेक कुस्तीपट्टू घडले गेले. खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यांचा आपण डंका पाहिला, पाखऱ्या सर्ज्या अशी आपण अनेक बैलं पाहिली आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळतं. बाबा झोपणार कधी? 3 ते जाणार.
पास शेवट पर्यंत ते मैच ला एन्जॉय करता है, ही खासियत है। अनेक वर्ष आम्ही पाहतो कारण बारावा पर्व आणि बाराव्या पर्वामध्ये अडीशेट पाटील यांची उपस्थिती आमच्यासाठी अतिशय वंदनीय आहे। लक्ष वेधू या मॅच कडे। 29 षटक समाप्त, धावा 2 गडी बाद 48 आणि अंतिम षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज इथे येत असताना हजी बाला शेख, हजी बाला यांचा बोल बाला असेल की काय हे पाहावं लागेल। कृष्णाबुआ पवार सांगतात की इकॉनॉमिकल स्पेल ते सादर करू शकतात, बघू आता बाकी तर कशा पद्धतीने आखली जातील। पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती धमाकेदार फटका खेळण्याचा प्रयत्न हजी बाला शेख यांचा बोल बाला, विकेटचं पतन, झटका क्रमांक तिसरा दोस्ती दोस्ती इलेव्हन टीमला। अतिशय सैराट आणि झिंगाट आयोजन ओमी इथे पाहायला मिळतो। इथे पर्षा आणि अर्ची नाहीये, परंतु आयोजकांची खर्ची आणि जो संघ जिंकेल त्याला विजयाची पर्ची आमच्या परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून इथे दिली जाईल। स्क्रीन मध्ये पाहू शकाल ज्यांचं वादळ मैदानामध्ये घुमतोय असे आमचे गोंधळी जीतू, फक्त त्यांचे दात दिसत आहेत आणि चष्मा, हा त्यांचा करिश्मा। खास ते अंतिम दिवसासाठी वाड्यावरून फटाके आणतील, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो। फायर ऑन दी फायर, ऋषी गोंधळे यांच्या कटआउटला टच होतो, हा येतोय ब्रँडेड षटकार। दोस्ती दोस्ती इलेवन आगू पापलेट वाली उचिल का माजी नवरी माजे मनान भरल सकौरी, आगू पापलेट वाली उचिल का माजी नवरी माजे मनान भरल सकौरी। दोस्ती दोस्ती इलेवन चे प्रेक्षक गाण्यावरती थिरकतायत, अजून एक येतोय शौकार, काय धमाकेदार फटकेबाजी, डीजे ऑन डीजे ओमी। जबरदस्त जबरदस्त डान्स पाहायला मिळतो, ज्यांचा यंदा कर्तव्य आहे त्यांनी नाचू नका बाबा, मोठा प्रॉब्लेम होतो। लक्ष वेधू या मॅच कडे। 19 धावा स्कोर कार्डवरती 3 गडी बाद 58। आम्ही वल्लभ नाईट मध्ये मुरबी संघाचे प्रेक्षक नाचताना पाहिले, नंतर मग मोठा घोटाळा होतो। लक्ष वेधू या मॅच कडे। 58 धावा धाव पडल्यावर अप्रतिम अप्रतिम बॅकअप राहिलं, व्हाईट बॉल पंचांच्या भूमिकेमध्ये हरिभक्त पारायण दिगंबरजी मात्रे सरांना पाहू शकाल, जबरदस्त पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून साध्य होते। त्यांच्या सहसाथीनं बाळचंद्र पाटील हे आपण ऑफिशियल 2 नामवंत पंच पाहतो। धावसंख्या 59, 3 चेंडू अद्यापर्यंत शिल्लक असतील, 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांमध्ये सोम 11 संघाच्या अगेन्स्ट चांगल्या दर्जाची धावसंख्या आता सध्याच्या घडीला येताना पाहायला मिळते। दोस्ती दोस्ती इलेवन या टीमची समोर बॅटिंग मार्गवरती खेळाडू सज्ज असताना दोस्ती दोस्ती इलेवन टीमचा खेळाडू जमील खान जमकर खेळावं लागेल, धावसंख्येचं अग्नित तांडव त्याला करणं गरजेचं असताना इथे विकेटचं पतन, 14 मोहरा गारद होतो खेळाडू बाद जमील खान। पा आपण बॉलिंग ट्रॅकवरती खेळाडू पाहू शकाल, गणी शेख यांचे बंधू हजी बाला शेख
ज्यांचा आपण बोलबाला पाहतो. एकूण दोन विकेट त्यांनी काढल्या, दोन चेंडू अद्याप शिल्लक असतील. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. चार गडी बाद 59 धावा गुणतालिकेवरती रुजू होत आहेत. चला आपण स्पीडअप घ्या, ज्या रिदमनं लढत एंड होणं गरजेची आहे. बॅटिंग मार्कवरती खेळाडू येतो, खासम खास भानुदास चोरमेकर. जॅकेट त्यांनी परिधान केलंय, जणू का चिलखत. ओहो, दमदार फटकार राहिलाय. क्षेत्ररक्षक सज्ज असतील, अप्रतिम फिल्डिंग राहिली आहे. ओहो, आज तर बोलबाला राहिलाय गोलंदाजीच्या माध्यमातून हजीबाला शेके यांचा. पहिल्या पूर्वार्धातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 60 धावा धावपटलावरती, चार गडी बाद, दोस्ती दोस्ती इलेव्हन टीम. पहिल्या षटकामध्ये धावा 18, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 14, आणि अंतिम षटकामध्ये चांगल्या दर्जाचा आपण पाहू शकाल बोल बाला. एकूण 12 धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु अंतिम चेंडू मार्गस्थ आहे. एस एस फोर आणि दिव्याई 11 दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचंय. दोन्ही संघातील संघनायक तात्काळ आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. अगली पेशकश एस एस फूड्स, मयूर मात्रे बनाम दिव्या 11 किरण चोरमेकर. या दोन संघांदरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. खेळाचा पहिला पूर्वार्ध समाप्त, आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. त्या चार षटकांच्या समाप्तीनंतर गडी बाद झाले 4, आणि 4 गडी बाद धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचत आहेत. एकूण 61 आणि जिंकण्यासाठी 62 धावसंख्येची आवश्यकता आहे सोम इलेव्हन टीम ला. डीजे म्युझिक, डीजे ओमी. बादशाह पनवेलचा एकच परेश भाई, बादशाह पनवेलचा एकच परेश भाई. त्याच्या समोर कुणाची हिम्मत नाही, त्याच्या समोर कुणाची हिम्मत नाही. बादशाह पनवेलचा एकच परेश भाई, बादशाह पनवेलचा एकच परेश भाई. तर यापुढील लढत पाहायला मिळेल एस एस फूड्स मयूर म्हात्रे च्या विरोधात खेळेल दिव्य 11 किरण चोरमेकर. डब्ल्यू पी एल चे उपाध्यक्ष रायगड भूषण कृष्णबुवा पवार यांच्या शुभ हस्ते हा टॉस, आणि टॉस जिंकलाय, टॉस जिंकतोय मयूर. आपला निर्णय तात्काळ कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण सादर करा, कारण तात्काळ आपल्या स्कॉट समवेत आपण सज्ज राहायचंय. एस एस फूड्स मयूर म्हात्रेच्या विरोधात दिव्य 11 किरण चोरमेकर, आणि त्यानंतर लढत पाहायला मिळेल किट्टू 11 मयूर दोंगडेच्या विरोधात खेळेल सोहम 11 तेजस मुकादम. या लढती पाठोपाठ आपल्याला घडताना पाहायला मिळतील. उत्तम दर्जाचं आपण आयोजनाचं कार्य पाहता. श्री मलंग स्पोर्ट्स ग्रुप वावंजे, वावंजे प्रीमियर लीग, सी एम चषक, डब्ल्यू पी एल 2023. खऱ्या अर्थानं हॉकीच्या अंतरावरती श्री मलंगड पाहतो, आणि जेव्हा खऱ्या अर्थानं श्री मलंगडाची यात्रा येते, तेव्हा अलीकडच्या 10 ते 15 दिवसामध्ये या परिभागामध्ये सोसाट्याचा आपण वारा पाहतो, आणि त्याची झळक आपण सातत्यानं 4 रात्रीमध्ये पाहिली आहे. गारेगार वातावरण, कुलिंग वातावरणामध्ये डब्ल्यू पी एल सी एम चषकाचा आपण आस्वाद घेता, परंतु लक्ष वेधू या मॅचकडं. एकूण बनवायच्यात 62 सोम इलेव्हन टीमला, आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल फेरबदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील मंगेश पाटील, मॅम फ्रॉम शिरवली. थँक्यू रोशन. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. मॅच तुम्हाला पाहायला मिळते एका साईडला सोहम 11 आणि त्याला फाईट करत असताना संघ दोस्ती दोस्ती 11. या दोन संघांदरम्यान आपण ही बिग फाईट मॅच पाहतोय. पहिला सत्र पहिला बॅटिंग करत होता दोस्ती दोस्ती 11 संघ. पहिल्या सत्रामध्ये तब्बल धाबा जमा केल्या 61 आणि 62 धाबींचा प्रवास या मॅचमध्ये सोहम 11 टीम समोर आहे.
चला सोहम इलेवन आपले दोन फलंदाज अपन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. विनंती करेन की दोस्ती दोस्ती इलेवन टीमला की आपण क्षेत्रक्षण लगेच सजून घ्या. चांगली स्कोरिंग खरं तर आपण पाहतोय. पूर्ण स्पर्धेमध्ये आमचे मित्र नागागावचे एक अतिशय सुंदर स्कोरर कल्पेश पाटील तुम्ही खरं तर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहता. एक चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून प्रत्येक बॉलवरती नक्कीच कशा रीतीनं पूर्णपणे अपडेट दिलं जातं त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. चला आपण जाऊया मॅचच्या आतमध्ये जिथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. फलंदाज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. तेजस मुकादम आणि रुपेश पाटील. रुपेश पाटील आणि तेजस मुकादम ही जोडी आपण खेळपट्टीवरती. चला स्पीडअप करा. पंचांना देखील विनंती करेन की आपण लगेच सामना सुरू करा. तर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल जमील खान हा गोलंदाज आपण पाहतोय. चला पंच विनंती आहे आपण सामना सुरू करा. येस पंचांचा हिरवा कंदील. गेम ऑन. कॉम बॉक्समधून दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. बिग फाईट मॅच आपण पाहतोय. 62 धाबींचं लक्ष हा कशा रीतीनं पार होईल. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल पाठची एज. पहिलाच बॉल वरती धक्का. फलंदाज बाद होतोय रुपेश पाटील. पा पहिल्याच बॉलवरती फलंदाज रुपेश पाटील हा मैदानातून बाहेर झाला. पहिल्याच बॉलवरती सुयश मिळतोय गोलंदाज जमील खानला. पा चांगली गोलंदाजी करत असताना आपण मेंडेटरी पाबस सारखंचं ओव्हर म्हटलं ना तर रोशन पाटील अगदी मी म्हणेन त्या षटकामध्ये तुम्हाला फक्त दोन क्षेत्ररक्षक बाहेर पाहायला मिळतील आणि त्याच्या औचित इथे तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि त्याच रीतीनं सध्या गोलंदाजी साकारत असताना जमील हा गोलंदाज तुम्ही पाहता. पहिल्या बॉलवरती विकेट आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. धीरज दाडावकर हा फलंदाज इन झालाय. चला स्पीडअप करा. आपण प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग नको लक्ष असू द्या. सेकंड बॉल गोलंदाज जमील. समोर फलंदाज धीरज दाडावकर हा फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राईक. 62 धाबींचं लक्ष. पा इथे रियाज खान यांच्याकडून जमीनसाठी कॅश प्राईज. जर तीन बॉलवरती तीन विकेट घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. अनेक सारे कॅश प्राईज देखील पाहतोय कारण की WPL आज पूर्णपणे 52 गाव आपल्याला खेळताना पाहायला मिळतं. सेकंड बॉल आला डॉट. समोर धीरज दाडावकर. तेवढीच चांगली गोलंदाजी आपण जमीनच्या माध्यमातून पाहतोय. पुढचा बॉल चांगली गोलंदाजी. योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी करत असताना जमील खान हा गोलंदाज पाहतोय. सलग तीन बॉल इथे डॉट फेकल्यात आणि ज्याच्यामध्ये एक विकेट अर्थात फलंदाज रुपेश पाटील मैदानातून बाहेर झालाय. त्याच्यानंतर दिव्या एंटरप्राइजेस टीमचे सर्व खेळाडू. चला आपण आपल्याला किरण सोरमेकर बोलवत होता. आपण या व्यासपीठासमोर हा फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक येथील दूरवरना प्रयत्न सुरेख होते मात्र कॅच इथे जमिनीला दान झाले. या बॉलवरती जीवनदान मिला फलंदाज धीरजला आणि मिळतील या बॉलवरती दोन धाबा. दोन धाबेनं सध्या वैयक्तिक आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज धीरज दाडावकर. पा लक्ष खूप मोठं आहे. 62 धाबेंचा प्रवास करायचा. त्याच्यामुळे तुम्हाला या षटकापासून अगदी हाणामारी करावी लागेल. आक्रमण करावं लागेल. विस्फोटक खेळ नक्कीच साकारावा लागेल. त्या ईर्षेनं तुम्हाला फलंदाजी करावी लागेल.
मात्र तेवढीच ताकदवर सध्या गोलंदाजी आपण जमील खानची पाहतोय. चला एस एस फूडचे सर्व खेळाडू आपण देखील या. हा ट्रेकरचा हा बॉल फुल केलाय, फुल अन सक्सेसफुल. चेंडू चाललाय बॅकवर्ड कव्हर लेग मिड विकेटच्या डोक्यावरनं येतोय संघर्षाचं संघर्षमय हा षटकार. फास्ट षटकार आलाय फलंदाज धीरजच्या बॅट मधून पुन्हा प्रहार केलाय. इथे क्षेत्ररक्षक आहेत अवकेच्या बाहेर. सलग दोन बॉल वरती दोन षटकार आलेत धीरज दाडावकरच्या बॅट मधून. आता इथे मात्र आक्रमण केलाय एक्सलेटरवर पाय ठेवत असताना या मॅच मध्ये फलंदाज धीरज दाडावकर. थँक्यू डीजे. पा पहिल्या षटकाचं खेळ इथे समाप्त झालंय. टोटल धावांची इन्वेस्टमेंट फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील 14. एक विकेट गमावला तरी देखील खूप चांगला संघर्ष करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल सोहम इलेव्हन संघ. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगली गोलंदाजी चार बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाली जमील खानची. मागील दोन चेंडूवरती अगदी आक्रमण केलं फलंदाज धीरज दाडावकरनं. सलग दोन बॉलवरती दोन षटकार टोकल्यात. आता स्ट्राईकवरती फलंदाज तेजस मुकादमला तुम्ही पाहता. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा ट्रम काट, दुसरा अस्त्र बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मोसिम शेख. दोन्ही संघनायक आमने सामने हा बॅटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. गोलंदाज तयार मोसिम, समोर तेजस. अगदी डिफेन्स सन्मान दिला चेंडूला. फक्त एक धाव इथे कम्प्लीट, दुसरे धावेचा प्रयत्न धाडस मानस इथे होत नाही आहे. फक्त एकच धावेनं समाधान मानलंय. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. बॅटिंग करत असताना संघ जाऊन पोचलाय सोहम इलेव्हन संघ 15 याकड्यावरती. 15 धावा धाव पुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. लक्ष 62 धाबेंचं आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी खरं तर जमील खानने केली, मात्र अंतिम दोन बॉलवरती प्रतिप्रहार केला फलंदाज धीरज दाडावकरनं. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेनं. एक टप्पा इन ऍक्शन चेंडूला उचलतील फेकतील, तोपर्यंत संधी. पुन्हा एकदा सिंगल मोसिम शेखला. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट देखील घ्यावी लागतील, तेव्हाच हा सामना जिंकू शकतो. कारण की आपण मागील दोन दिवस पाहिलं तर अगदी हायेस्ट टार्गेट या मैदानावरती आपण पाहत होतो. आणि पहिलं आपण या आजच्या दिवसात दोन सामने पाहिल्या तर हायेस्ट टार्गेट पाहिलं, त्याच्यानंतर थोडंसं लोएस्ट टार्गेटचं आपण सामने पाहिले. हा फुल टॉस क्लासिकल, क्लासिक टेम्परेचर बट फॉर्म इज परमंडली. हा येतोय चौकार.
ओम, त्याच्यानंतर आमचे डीजे सोनू सांगडे, डीजे बाला गेला. तर धाव संख्या टोटल पलकावरती 31. 31 धावा धाव पुस्तकावरती तेजेश मुकादमला संघर्ष करावा लागेल या मॅचमध्ये. खरं तर संघ नायक आता इथून पुढे जबाबदारनं खेळ स्वीकारावा लागेल. गोलंदाज तयार, तिसरा गोलंदाज तुम्ही. हा देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, दूर चेंडू जाईल, सलग पंचांचा इशारा येईल. यस, हा देखील चौकार, बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. अगदी प्रेक्षकांना मनोरंजन केलं जात आहे डीजे ओम उर्फ ओमीच्या माध्यमातून. सलग दोन चौकार आल्या तेजस मुकादमच्या बॅटमधून. हा देखील चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं पंबलिंग झाले दुसरे दाबीचा प्रयत्न, थोडासा लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा इथे घेत असताना सोहम इलेव्हन संघ, दोन फलंदाज अक्षय खैरे आणि तेजस मुकादम चित्याच्या चपलाईनं धावा इथे कंप्लीट केल्या. दोन दोन धाबीना संघ पुढे सारख्या धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली, संघ जाऊन पोचला 37-37 या आकड्यावरती. लक्ष 62 धाबींचं होतं, 8 बॉल शिल्लक असतील ना, 25 धाबींची गरज आहे. 8 बॉल 25 हलवारपणे मॅचमध्ये पुन्हा एकदा मी म्हणेन पकड निर्माण करत असताना सोहम इलेव्हन संघ प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे निर्णायक चेंडू फेकलाय गोलंदाज जावेद पठाण आणि हा बॉल डॉटेल. समीकरण इथे बॉल शिल्लक असतील 7 आणि 7 बॉल मध्ये करायचे 25 धाबा, 7 बॉल 25 हा समीकरण. हा बॉल खूप महत्वाचा आहे, जर डॉट चेंडू आला तर सामन्यामध्ये मी म्हणे फकड निर्माण करून ठेवील दोस्ती इलेव्हन संघ. जर या बॉलवरती चौकार षटकार आलं तर मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळेल सोहम इलेव्हन टीमच्या माध्यमातून. गोलंदाज तयार, समोर तेजस मुकादम, फटका चांगला आहे, हेलिकॉप्टर टँक केलं अगदी स्ट्रेट डाईव्हचा फटका, तेजस मुकादमच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. म्हटले सारे खबरदार, पहिला परेड करताना मी पांडू हवालदार, हवालदाराचा रुबाब मोठा, करत लाडवाया नव्हता तो हातात सोटा, हातवारे करून गाड्या त्यानं अडविल्या, सिनेमाच्या पोस्टर न भार बघा वाजवल्या, लाईन लावून चढल्या त्या गाड्यावर गाड्या, पांडू हवालदार होता सा गुड मोड्या, पिक्चरचा पोस्टर पाहून आले मनी विचार, मग केला दादांनी ह्या गाण्याचा प्रचार, आग ये ना जवळ घे ना पळू नको थांबना, येतेस का सांगना अग पळू नको थांबना, येतेस का सांगना तुझ्या येणीतल फुल आसू भरत सलत बाई, मला मागू नका तुम्ही काही, आहो इकडं तिकडं बघा चोखीकडं कुणीतरी पाहिल. थँक्यू डीजे. आता समीकरण पाहायला मिळेल, 6 बॉल शिल्लक आहेत त्यांना, 29 धाबींची अद्याप गरज आहे. समोर अक्षय खैरे नॉन स्ट्राईक वरती संघ नायक टीमचा अर्थात तेजस मुकादम. बॉलिंग ट्रॅक वरती वापर केलाय गोलंदाज भानुदास चोरमेकर. कशा रीतीनं गोलंदाजी केली जाईल, धाबा डिफेन्स केल्या जातील की चेस केल्या जातील, मॅच इम्पॉर्टंट आहे. 6 बॉल 19 धाबींची गरज आहे, संघर्ष दोन्ही संघांना करावा लागेल, कारण की तुमचा आजचा संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करून देईल, संघर्ष करावा लागेल. संकट दोन्ही संघावरती आहे. 6 बॉल 19 गोलंदाज तयार भानुदास, फटका चांगला, बॅटच्या रडारमध्ये आलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाज अक्षय खैरेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. Woo!
षटकार आलाय जिथे सहा मध्ये 19 धाबींची गरज होती, आता समीकरण 5 बॉल आणि 13 धाबींची गरज आहे। गोलंदाज भानुदास हा फुल टॉस बॉल व्यवस्थित रडार मध्ये आला नाहीये। क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट, इथे मात्र एकच धाबेनं समाधान मानलंय। पुन्हा एकदा समीकरण चेंज होईल, बॉल शिल्लक असतील 4 आणि 4 मध्ये करायचे आता 12 धाबा, 4 बॉल 12 हा समीकरण। इथे गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता, भानुदास चोरमेकर एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्या अनुभवाची शिजोरी याचा वापर करावा लागेल या मॅच मध्ये। मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल। 4 बॉल 12 कोण हा सामना जिंकेल? एका साईडला संघ तुम्ही पाहता सोहम 11, तर त्या संघाला फाईट देत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल दोस्ती दोस्ती 11। या दोन संघांदरम्यान ही बिग फाईट मॅच आपण इथे पाहतोय। समोर संघाचा संघ नायक ऑन स्ट्राईक तेजस मुकादम, गोलंदाज तयार भानुदास चोरमेकर। हा फटका चांगलाय, अगदी पाठच्या रडार मध्ये आलाय, चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावर, फलंदाज तेजस मुकादमच्या बॅट मधून येतोय षटकार। थँक्यू। येणारे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 6 धाबींची गरज। मॅच इथे फिनिश करेल का मॅचमध्ये रोमांच निर्माण करेल? सध्या गोलंदाजी करत असताना भानुदास चोरमेकर, विकेट ही गरज आहे सध्या भानुदासला। हा फुल टॉस बॉल, वेट अँड ऑच, फटका चांगला आहे। या बॉलवरती येतील 4 धाबा चौकार, लेट कटचा नजाकत फटका, 4 धाबा। थँक्यू डीजे जीतू, जेने काम तेने करो। तर आता 2 बॉल शिल्लक आहेत रोशन आणि 2 धाबींची गरज। पाहता जर डॉट चिन्हला तर मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळेल। मात्र संघ नाही घ्या पूर्णपणे ज्या रीतीनं पूर्णपणे मी म्हणे जबाबदारीने खेळ साकारतो मैदानाच्या आतमध्ये। हलक्या हातानं पुश केलाय, चेंडू चाला फाईन रिझम मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट, दुसरे धाबेचा प्रयत्न, विनिंग फटका। हा मॅच हा सामना जिंकतोय तो मात्र सोहम 11 संघ, ज्या संघाचे संघ नायक तेजस मुकादम।